स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। भेळ बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला तर मग आज बनवूया चटपटी तशी ओली भेळ। त्यासाठी आपण सर्वात आधी चिंचेचं पाणी तयार करून घेऊ। इथे मी साधारण अर्धा वाटी चिंच 5 मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। हो, याने चिंच आणि गुळाचं पाणी पटदिशी तयार होतं। आता हे 5 मिनिटं उकळलं की आता आपण गुळ ॲड करायचं। हे पहा, मी उकळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे किसलेला गूळ ॲड करूया। आपण इन्स्टंट असं चिंच गुळाचं पाणी तयार करत आहोत, त्यासाठी तासन तास वाट बघण्याची गरज नाही। आता याच्यामध्ये घालूया 1/2 चमचा लाल तिखट। लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, आणि चवीपुरतं मीठ। आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। गूळ छान विरघळला पाहिजे आणि हे छान विरघळलं की आपण हे चाळणीतून गाळून घ्यायचं। झालं आपलं चिंचेचं पाणी तयार झटकीफट। आता एक कढई तापायला ठेवूया। इथे मी एक कढई तापायला, शेव ॲड करूया। आता तुमच्याकडे जो फरसाण अवेलेबल आहे तो तुम्ही वापरा। 1/2 चमचा लाल तिखट घातला आहे। यात तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता, पण जर लहान मुलं खाणार असाल तर मिरचीचा ठेचा घालू नका, तो बाधू शकतो। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। इतकी सोपी आणि चटपटीत रेसिपी आहे, एखाद्या वीकेंडला चहाबरोबर संध्याकाळी कधीही मस्त बनवा आणि फॅमिलीसोबत या भेळेचा आस्वाद घ्या। त्यासाठी चौपाटीवर किंवा बाहेर खाण्याची अजिबात गरज नाही। आता हे सर्व झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा चाट मसाला आपण ॲड करूया। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही नाही केला तरी चालेल। याला छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये ॲड करूया आपलं चिंचेचं आणि गुळाचं पाणी। आणि हो, ज्या लोकांना ओली भेळ आवडत नाही
त्यांनी चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करण्याच्या आधी ही भेळ बाजूला काढून घ्यायची आहे किंवा अशीच खायची आहे। जे लोक आपल्या घरातले ओली भेळ खात नाही त्यांच्यासाठी आधीच कोरडी भेळ बाजूला काढून ठेवा आणि मस्तपैकी चिंचेचं पाणी मिक्स करून तुम्ही ओल्या भेळेचा आस्वाद घ्या। तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही त्यात ॲड करू शकता। खूप जणांना जास्त पाणी आवडतं त्यामुळे वरतूनसुद्धा पाणी तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी साधारण 7 ते 8 चमचे चिंचेचं पाणी वापरलेले आहे। याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये तुम्ही भेळ म्हटले की उकडलेली मटकी, मूग, अजून उकडलेले चणे, डाळिंब, तुम्हाला जे आवडत असेल ते घालू शकता। मटकी आणि स्प्राउटची भेळ तर इतकी हेल्दी असते, एक खूप छान ऑप्शन मिळेल तुम्हाला भेळीचा। पण सध्या मी ओली भेळ बनवत आहे। हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता वरतून घालूया भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। किती वेळ लागला? फक्त 5 मिनटं। तर ही ओली भेळ तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाढली आम्हाला नक्की कळवा। आमच्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खुश रहा, हेल्दी रहा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।